शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी, कोरडवाहू शेती ही आता होईल पाणीदार। 2 दिवसात 40, 45 आणि 50 फूट खोलीची विहीर रॅम्प न करता होईल तयार। 24 तास कार्य करू शकणाऱ्या उच्च प्रतीच्या अत्याधुनिक लँड एक्सकॅव्हेटर मशीन योग्य दरात आता वाशिम मध्ये। पाणीदार शेतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा जांभरुण जहागीर येथील श्री साई अर्थ मूवर्स। प्रोप्रायटर श्री रामेश्वर ढोले। संपर्क क्रमांक 96 04 74 43 30 आणि 90 96 84 17 04 आणि हरी गावंडे। संपर्क क्रमांक 83 79 83 59 21। आमचा पत्ता श्री साई अर्थ मूवर्स वाशिम। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपाळराव आठोटे गुरुजी यांच्या 75व्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव 29 डिसेंबर रोजी वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रामप्रभू सोनवणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, नागपूर दीक्षाभूमीच्या इस्वस्त आचार्य प्राध्यापक कमलाताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीसह वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दरम्यान गोपाळराव आठोटे गुरुजी म्हणजे आंबेडकरी चळवळीचा धगधगता निखारा असून संघर्ष, निष्ठा व त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या या भीम सैनिकाचा सत्कार होणे गरजेचे होते, असे प्रतिपादन प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी केले। मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये, हरियाणा मध्ये देखील गुरुजींच्या कामाचा, गुरुजींच्या कार्याचा डंका सदैव वाजत राहते। वाशिमच्या पूर्वीचा अकोला जिल्हा, त्याच्यानंतर अकोला जिल्ह्याची फाळणी झाली, वाशिम जिल्हा निर्माण झाला, तेव्हापासून गुरुजींची जी वाटचाल संघर्षासाठी सुरू आहे, प्रत्येक भीम सैनिक जो जो गुरुजींच्या संपर्कामध्ये आला तो गुरुजींचा संघर्ष कधी विसरू शकत नाही। गुरुजींचं व्यक्तिमत्व जसं आमच्या समर्थांनी सांगितलं, चुंबकासारखा, एकदा गुरुजींच्या संपर्कात कोणी आला तर तो गुरुजींचाच कार्यकर्ता होऊन जातो, कुठे जाऊच शकत। अमोघ वक्तृत्व आमच्या सोनवणे साहेबांनी सांगितलं, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, आता तेहरी संगम गुरुजींच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वाशिम येथील नालंदा नगर येथे अभिवादनपर सभा पार पडली। याप्रसंगी सेवानिवृत्त सैनिकांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला सलामी देत पुष्पचक्र वाहिले। यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने सैनिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माहेश्वरी संघटन तथा न्यू शर्मा ब्रदर्स सायकल द्वारा आयोजित सायकलोथॉन 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या सायकलोथॉन 2022 स्पर्धेमध्ये NCC च्या 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 30 किलोमीटर सायकल चालवून पर्यावरण संवर्धन व निरोगी आरोग्याचा संदेश दिला। यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। संसाराचा गाडा चालविण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या महिला भगिनींना नव्या वर्षाची भेट म्हणून वाशिम जिल्ह्यातील कारखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिलांना विम्याचे सुरक्षा कवच देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच सोनाली देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय स्टेट बँकेचे शिबिर लावून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला। दरम्यान नववर्षानिमित्त ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे।
संभाव्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता आता 15 ते 18 वयोगटातील बालकांना उद्यापासून लस दिली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यात यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असून वाशिम जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे। दरम्यान वाशिम जिल्ह्यात या वयोगटातील मुलांची संख्या 65,140 इतकी असून लसीकरणासाठी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक असणार आहे। इन जिल्हाध्यक्ष प्रेम लोणारे यांचा वाढदिवस वाशिम येथील पालावरच्या शाळेत विद्यार्थ्या समवेत साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। वाढदिवसानिमित्त लोणारे यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। रिसोड तालुक्यातील सवड येथील शेतकरी भिवा महाजन यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे अनुदान मिळाले नसल्याने विहीर कामाचा खर्च त्यांना घरूनच भरावा लागत आहे। दरम्यान भिवा महाजन यांच्या दोन्ही पायाने अपंग असलेल्या शेतकरी पुत्राला विहिरीचे थकित अनुदान मिळण्यासाठी शासन दरबारी चक्रा माराव्या लागत आहे। पाहत रहा वत्स गुलमलाई, आपली संस्कृती आपला वसा। रामेश्वर भिवाजी महाजन, मी दोन्ही पायाने अपंग असून माझे वडिलाच्या नावे विहीर आली होती 16-17 रोजगार हमी अंतर्गत। तर योजना आल्यानंतर मला जी विहीर मिळाली तर तिचं जे काम येतं ते मी मला प्रशासकीय मान्यता न सांगता त्याने सांगितलं की तुम्ही खोदकाम करा, आम्ही तुमचे बिलं काढून देतो। मग आम्हाला बिलं काढून देतो म्हणलं आम्ही त्या सगळं 8 विहिरीच्या अगोदर आमची विहीर आम्ही खोदून केली तरी आमचं बिल निघलं नाही आणि प्रशासकीय मान्यता आम्हाला ती जेव्हा आली त्याच्या 3 महिन्यानंतर आम्हाला ती मिळाली। आणि ती मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे आम्ही मास्टर आज निघाला आले, उद्या निघाला आले, 8 दिवसांनी मास्टर यालेले आणि ते शासनाकडून आम्हाला मिळाले नाही। आणि त्याच्यानंतर जे मिळाले तर ते आम्हाला कमीत कमी 16-17 विहीर आणि मला मास्टर मिळालं किंवा जिओ टॅकिंग केल्याशिवाय तुमचं एकही मास्टर निघणार नाही। तर माझं जिओ टॅकिंग करण्यासाठी रोजगार सेवक आणि हे इंजिनियर साहेबांनी माझ्या वडिलाकडून 20,000 रुपये घेतले आणि प्रत्येक मास्टर मागे 2,000 रुपये त्यांनी घेतले। तर त्यांनी 3 वेळेस माझ्या 6 वाजता म्हणजे का आपले शासकीय कामकाज असते सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तर ते आले आमचे जिओ टॅकिंग करण्यासाठी 6 वाजता रोज म्हणजे 3 दिवस आले, 3 दिवसही त्यांचे जिओ टॅकिंग झालं नाही। जेव्हा माझ्या वडिलांनी त्याला पैसे दिले तेव्हा त्याच्यानंतर त्याचं जिओ टॅकिंग झालं आणि जिओ टॅकिंग झाल्यानंतर सुद्धा मी जेव्हा जेव्हा पंचायत समितीत गेलो की बाबा त्यांना मी म्हणलं की मला माझे विहिरीचं मास्टर काढून द्या, मला बिल काढून द्या, मला मजुराला पैसे द्यायचे तेव्हा तेव्हा यांनी माझ्याकडून जेव्हा जेव्हा मी असा संघर्ष केला मी तेव्हा त्यांनी मला एक मास्टर काढून दिले होते। ते बी उपसभापती साहेब आणि सभापती साहेब हे काय म्हणायचे की बाबा तुमचं 8 दिवसाला 1-1 मास्टर काढतो तरी सुद्धा माझं एक बी मास्टर निघलं नाही, वर्षाला 1-1 मास्टर निघायचं म्हणजे वर्षाला जर 12,000 रुपये निघत असतील तर मी जर 30-20,000 रुपये जर खर्च करत असेल तर मला 12,000 रुपये माझं काय लागणार त्यात। आत्ता माझी कमीत कमी माझी विहीर आहे 2,290 तर मला फक्त 70,000 रुपये मिळाले आत्तापर्यंत। त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की बाबा करोना काळ लागला तर तुम्ही एकही येऊ शकत नाही, येऊ शकत नसल्यामुळे मग आम्ही तिथं काय गेलो नाही तर प्रत्येक वेळेस रोजगार सेवकांनी यायला फोन लावायचं होतं ते माझे अजून बिल नाही तर साहेब नाही तर मास्टर अजून चालू नाही तर जेव्हा झाले तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करू, मग असं करून करून यांनी शेवटपर्यंत घातलं नाही। आतासुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की बाबा तुमची विहीर CC होणार आहे किंवा तुम्ही खोदकाम करून तुमचं तुम्ही बघा नंतर बाबा या काहीतरी विहीर हे होणार आहे CC होणार आहे असं काय सांगितलं नाही आणि डायरेक्टच सांगितलं बाबा तुमची विहीर CC झाली। तर माझी विहीर CC व्हायचं कारण फक्त मी विचारलं त्यांना तर महिना झाला मी जी माहिती अधिकार टाकलेला आहे तरीसुद्धा त्याचं काही मला उत्तर आलेलं नाही। शेवटी मी अपील केली आता त्याच्यानंतर मी इथपर्यंत आलो। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलम लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुलम लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।